हाय हॅलो नमस्कार, कसे आहात सगळे? मंदार पाटील ट्रॅव्हलवरती आपलं सगळ्यांचं स्वागत आहे. आफ्टर लॉंग टाइम मी भटकंतीसाठी बाहेर पडलोय आणि आता मी ज्या ब्रिजवरती आहे, ब्रिज म्हणता येणार ना, छोटासा पूल आहे, पण हा पूल मसुरे गावाजवळचा आहे. आणि या ब्रिजवरती रेडू आणि बाजी हे दोन मराठी चित्रपट प्रसिद्ध झाले होते. त्या चित्रपटांचं शूटिंग याच्यावरती केलं होतं. तुम्हाला रेडूतला एक सीन माहिती होतो, मुलगा याच्यावरून उडी मारतो, तो हाच ब्रिज आहे. आणि या ब्रिजवरती मी आता आहे आणि पाठीमागं जो दिसतोय तो भगवंत गड आहे. त्या गडावरती आपल्याला जायचं आहे आणि कोकणातला एक अपरिचित असा तो गड आहे. तर आपण आता त्या ब्रिजवरून डाव्या बाजूने आत आलेलो आहे आणि वरती जाण्यासाठी असा जांभ्या दगडांचा एक रस्ता बनवलेला आहे. खूप छान पद्धतीचा रस्ता आहे अगदी हा. आणि इथून आपल्याला वरती जायचं आहे. थोडंसं आत आल्यानंतर लगेच आपल्याला उजव्या बाजूला एक तटबंदी दिसते इथे. ही पाठीमागची प्रचंड मोठी शिळा आहे अशी, म्हणजे रस्त्यापासून अगदी अशी कॅमेरात देखील येत नाही ती, एवढी मोठी शिळा आहे ती. आणि त्याच्यावरती तो बुरुज बांधलेला आहे. ते बाजी पिक्चरचा पूर्ण सेट लावला होता, व्यवस्थित गेटवे बनवला होता. तर बाजी चित्रपटाचा सीन इथं, मुख्य सीन इथं लावला होता, गडाचा सीन. आणि तिथून आपण आता एंट्री करणार आहे. प्रचंड मोठे जांबे दगड आणि जांब्या दगडातली ही कमान आहे आणि प्रवेशद्वारावरची कमान आहे, पण आता ही आता नामशेष झालेली आहे. मंदिरासारखी वास्तू दिसते, कारण की या किल्ल्यावरचे अवशेष पूर्णतः नष्ट झाले. जागोजागी फक्त तुम्हाला बघायला भेटतील, पूर्णतः तुम्हाला बघायला भेटणार नाही. इथे एक अशी बांधी अशी एक कमान आहे, कदाचित हे मंदिर असावं असं वाटतं याच्या एकंदरीत आता सध्याच्या परिस्थितीवरून. पण वरची सगळी बाजू नष्ट झालेली आहे. गडाच्या पायथ्याला फक्त आपल्याला काही मोजकीच घरं दिसतील किंवा काही जुन्यातल्या तटबंदी दिसतील. पाठीमागं पाहताय तसं त्याप्रमाणे या अशा बांधीव पायऱ्या आहेत. या पायऱ्यावरून आपल्याला वरती जायचं आहे. भगवंत गडावरती फारसे आता कुठलेही अवशेष शिल्लक नाही राहिलेले आहेत. आता एक फक्त खाली मगाशी तुम्ही जो बघितला तो बुरुज एक शिल्लक आहे आणि वरती सिद्धेश्वराचं मंदिर आहे. वरती येण्यासाठी अर्ध्या वाटेपर्यंत थोड्याशा बांधीव पायऱ्या आहेत, त्याच्यानंतर तुम्हाला पायवाट लागेल, त्या वाटेनं तुम्हाला वरती यावं लागेल. आणि इथं अवशेष आहे, त्याचं उत्खनन केलं तर बऱ्यापैकी अवशेष सापडतील इथं, पण ते आता जमिनीच्या खाली गाडले गेलेले आहेत. तुम्ही इथं पाठीमागं बघू शकता. जांब्या दगडाच्या पायऱ्या अजून इकडे अशा गेलेल्या आहेत आता जंगलामध्ये, पण इकडं दाट जंगल असल्यामुळे इकडं आतवर कुणीही जात नाही. खालून वरती यायला 1.5 किलोमीटर अंतर असेल साधारणतः.
मंदिराच्या उजव्या बाजूला एक असं छोटीशी छोटासा दरवाजा आहे जिथून खाली तुळशी वृंदावनाकडे उतरता येतं. दोन्ही बाजूने पायऱ्या आहेत त्याला. हा आहे भगवंतगड आणि समोर जो दिसतो समोरच्या डोंगरावरती इथे असा हा तो आहे भरतगड. तिथं आपण पुढच्या व्हिडिओत भरतगड पाहणार आहोत. हे दोन्ही गड समोरासमोर आहेत आणि मसुरे गावची जी कालावलची जी खाडी आहे त्या खाडीच्या काठावरती उंच डोंगरांवरती हे दोन्हीही किल्ले बांधण्यात आलेले होते. त्याचे बऱ्यापैकी अवशेष शिल्लक आहेत अजून. तर सिद्धेश्वराच्या मंदिरात एक प्रचंड मोठी अशी जांभ्या दगडाची शिळा आहे आणि त्याच्या आसपास बांधकाम केलेलं आहे आणि तिचीच मूर्ती म्हणून पूजा केलेली आहे. त्यालाच सिद्धेश्वर असं म्हणतात आणि त्याच्या आसपास पादुक आहेत, त्रिशूळ आहे, शंख वगैरे असं काही साहित्य थोडंसं जुजबी साहित्य ठेवलेलं आहे. तर चिऱ्यानं बांधलेल्या भिंतींमध्ये एक लाकडी पेटी दिसते. लॉक नाही त्याला, आपण बघूया काय आहे, मला माहित नाही आत काय आहे. आत काय नाही, चार पाच वाटे आहेत पाणी प्यायसाठी फक्त आणि एक गंधकाचं डबकं दिसतंय. मंदिराची पाठीमागची बाजू आहे. मंदिर जरी मोठं असलं उंचावरती असलं खालच्या त्याच्या तळातल्या ज्या फाउंडेशनच्या ज्या दगड आहेत ते मोठमोठे जांबे दगड आहेत, पण मंदिर आता दुभंगलेल्या अवस्थेत आहे. तुम्ही पाठीमाग बघता तर तिथे एक मोठी चीर पडलेली आहे. वर चढण्याच्या ज्या पायऱ्या आहेत त्या पायऱ्या देखील दोन्ही बाजूने दुभंगलेल्या आहेत आणि मंदिर कुठल्याही क्षणी ढासळू शकतं अशा अवस्थेत मंदिर आहे. इकडे पाठीमाग बघता तर खूप जंगल आहे, पण तिथं एक दगडी असा चबुतरा मला दिसतोय काहीतरी. तिथं जाता येते की नाही मी पाहतो. इथं दोन देवड्या आणि गडाचा महादरवाजा आहे. जवळपास 8 बुरुजांचा हा किल्ला 3 एकर परिसरात विस्तारलेला आहे, पण आता त्याचे फक्त भग्न अवशेष पाहायला मिळतील. आता मी खाली उतरतोय. जंगल असल्यामुळे फारस फिरता येईना कुठे. पटकंदीचा हा एपिसोड तुम्हाला कसा वाटला कमेंटमध्ये जरूर कळवा. चॅनलवरती नवीन असाल तर चॅनल लाईक करा, सबस्क्राईब करा. पुन्हा भेटू भटकंतीच्या नवीन एपिसोडमध्ये. तोपर्यंत जय महाराष्ट्र.